मला सांगायला हे आवडेल की माझे आई बाबा दोघंही ऑलवेज वर्किंग होते आणि म्हणजे तसं माझ्या आईला आधार काही नव्हता, कारण माझ्या बाबांचे आई वडील खूप पूर्वीच म्हणजे त्या आई बाबांचं लग्न व्हायच्या आधीच गेले होते, त्यामुळे घरात सपोर्ट काही नव्हता. माझ्या जन्मानंतर जेव्हा आईची मॅटर्निटी लीव संपली 2.5 महिन्याची, तेव्हा माझ्या आईला खूप वाईट वाटलं की मी 2.5-3 महिन्याचं बाळ कुठे सोडून जाऊ जॉबला. तर तेव्हा बाबांनी तिला खूप इमोशनली एक आधार द्यायचा म्हणून एक ऑप्शन दिला की ठीक आहे, बरोबर आहे तुझं आणि तुला जॉब सोडायचा असेल तर तू सोड, आय विल टेक केअर ऑफ एव्हरीथिंग. त्यावर माझ्या आईनी कायमच ठामपणे असं म्हटलं की नाही, मी जॉब नाही सोडणार, सो करू आपण मॅनेज, होईल सगळं होईल, पण मी जॉब नाही सोडणार. आणि मी पाळणाघरात वाढले 2.5-3 महिन्याची असल्यापासून थोडंसं कळतं वय असेपर्यंत होईपर्यंत. सो आय थिंक कुठेतरी हा जो रेझिलियन्स आहे, ही जी स्ट्रेंथ आहे आणि सतत कार्यक्षम असण्याची जी एक जिद्द आहे, ती मला माझ्या आईकडनं मिळाली नक्कीच. आणि मी लहानपणापासून माझ्या आईबाबांना खांद्याला खांदा लावून घर चालवताना बघितलं आहे आणि माझ्या आईला ती जबाबदारी पहिल्यापासून माहीत होती की हे दोघांनीच केलं पाहिजे एकत्र, फक्त बाबांची रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे. सो आज माझ्यात कुठेतरी तो गुण नक्की बघायला मिळतो, कारण मी हे आईला करताना बघितलं आहे. ऑफकोर्स 2.5-3 महिन्याची असतानाची मेमरी मला नाही आहे, पण हे बाबांनी अनेकदा सांगितलेले किस्से आहेत आणि त्यानंतरसुद्धा इतकी वर्ष रिटायर होईपर्यंत आईबाबांनी तेच केलं. सो हे लहानपणापासून मी कुठेतरी शिकली आहे त्यांच्याकडनं. सो आई थँक्यू, तुझी जी स्ट्रेंथ आहे ती माझ्यात आली आहे कुठेतरी, हे मला माहिती आहे. आज माझं जे हा जो मुखडा आहे तोही माझा आईवरच गेलेला आहे, सो आई थँक्यू त्याच्यासाठीसुद्धा. आणि पहिलं गिफ्ट जसं हेमंत म्हणाला की 100% एखादं हाताने बनवलेलं ग्रीटिंग कार्ड आहेच, कारण माझी ती सवयच होती, डिअर आई, डिअर बाबा, हे सगळं झालेलं आहे. पण मी सुद्धा कमावती झाल्यानंतर आईसाठी म्हैसूरहून एक कॉटनची साडी आणली होती आणि माझ्या आईला कॉटन भयंकर आवडतं, सिल्क आणि कॉटन ही तिची एकदम आवडती फॅब्रिक्स आहेत आणि ते सोडून ती शक्यतो काही तिने घातलेलं मला आठवत नाही. सो मला जितकं जमलं, जितकं मला अफोर्ड होऊ शकलं त्या वेळेला, त्या पद्धतीची एक प्युअर कॉटनची साडी मी आईसाठी गिफ्ट आणली होती म्हैसूरहून, हे मला क्लिअरली आठवत आहे. आणि आई थँक्यू, हॅपी मदर्स डे.